अजिंक्यतारा मराठा साम्राज्याची चौथी राजधानी। अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रतापगडापासून पुढे सुरू होणाऱ्या बामणोली पर्वत रांगेवर हा किल्ला वसलेला आहे। अजिंक्यतारा या किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावर पाहण्यासारखी असणारी ठिकाणे ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं ग्रो अँड शो चॅनलवर। आज आपण माहिती घेतोय अजिंक्यतारा या किल्ल्याची। अजिंक्यतारा या किल्ल्याची इतिहासातील ओळख सांगायची म्हणलं तर 18व्या शतकातील मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेला किल्ले अजिंक्यतारा। अजिंक्यतारा या किल्ल्याला सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते। अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या बामणोली उपपर्वत रांगेवर वसलेला आहे। अजिंक्यतारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची 4400 फूट असून हा किल्ला दक्षिणेकडे 600 मीटर विस्तारलेला आहे। हा किल्ला मराठा साम्राज्याची चौथी राजधानी होती। पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, तिसरी राजधानी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा। अजिंक्यतारा हा किल्ला इसवी सन 1190 मध्ये शिलाहार वंशामधील दुसरा भोज राजा याने बांधला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1673 मध्ये स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता। त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्वर आला होता, त्यावेळी महाराज या किल्ल्यावर 2 महिन्यांसाठी वास्तव्यास होते। या किल्ल्यावर चढण्याची श्रेणी एकदम सोपी आहे आणि या किल्ल्यावरून चंदनवंदन किल्ला, कल्याणगड, यातेश्वराचे पठार, पश्चिमेकडील सज्जनगड आणि जरंडा परिसर आपल्याला पाहायला मिळतो। या किल्ल्यावर आपल्याला महाराणी ताराबाई राजवाडा, महादेवाचे मंदिर, मंगळाई देवीचे मंदिर, किल्ल्यावरील 7 तळे, हनुमानाचे मंदिर आणि मंगळाई बुरुज देखील पाहायला मिळतो। याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत। अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास नक्की काय आहे ते आता आपण पाहूया। अजिंक्यतारा या किल्ल्याची स्थापना इसवी सन 1190 मध्ये शिलाहार वंशातील दुसरा भोजराजा यांनी केली होती। त्यानंतर हा किल्ला बहामनी वंशाच्या ताब्यात गेला व अजिंक्यतारा या किल्ल्यावर विजापूरच्या आदिलशहा याचे वर्चस्व आले। या किल्ल्यामध्ये पहिला आदिलशहा याची पत्नी चांद बीबी हिला किश्वर खानाने कैदेत ठेवले। त्यानंतर काही दिवस हा किल्ला लोकांना कैद करण्यासाठी वापरला जाऊ लागला। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 27 जुलै 1673 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला। पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि इसवी सन 1699 मध्ये औरंगजेबाच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेढा घातला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। ज्यावेळी हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता तेव्हा या किल्ल्याचे नाव आझम तारा असे ठेवले। नंतर जेव्हा मराठी साम्राज्य तारा राणींच्या हाती होते तेव्हा सरदार परशुराम त्र्यंबक आणि सैनिकांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला। त्यावेळी तारा राणींनी या किल्ल्याचे आझम तारा हे नाव बदलून अजिंक्यतारा असे ठेवले। परंतु थोड्या दिवसातच हा किल्ला मोगलांना परत द्यावा लागला। इसवी सन 1708 मध्ये हा किल्ला दुसरा शाहू महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तेथेच आपला राज्याभिषेक करून घेऊन किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे शहर वसवले। दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला इंग्रजांच्या वर्चस्वाखाली गेला। अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास घडत गेला आहे। अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत? तारा राणी राजवाडा। ज्यावेळी अजिंक्यतारा हा किल्ला तारा राणींच्या वर्चस्वाखाली होता त्यावेळी त्यांनी हा वाडा बांधला होता। आज हे ठिकाण आपल्याला पडझड अवस्थेमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर महादरवाजा। आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्याजवळ गेल्यानंतर एक मोठे आणि भव्य असे प्रवेशद्वार दिसते, ते म्हणजे महादरवाजा। या प्रवेश दरवाजाला दोन्ही बाजूला 2 मोठे बुरुज आहेत आणि या दरवाजाला एक छोटा दिंडी दरवाजा देखील आहे। या दरवाजाची उंची एवढी आहे की या दरवाजातून हत्ती अंबारी सहित जाऊ शकतो। त्यानंतर दक्षिण दरवाजा। किल्ल्याच्या दक्षिणेला देखील एक दार आहे ज्याला दक्षिण दरवाजा म्हणतात आणि या दरवाजाचा उपयोग पूर्वीच्या काळी दक्षिणेकडून किल्ल्यामध्ये येणाऱ्या लोकांसाठी होता। 7 तळे। या किल्ल्यावर आपल्याला 7 तळे पाहायला मिळतात आणि पावसाळ्यामध्ये हे दृश्य अतिशय सुंदर पाहण्यासारखे असते। त्यानंतर महादेवाचे मंदिर। किल्ल्यामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर काही पायऱ्या चढून वरती गेलं की छोटेसे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते।
त्यानंतर हनुमानाचे मंदिर। किल्ल्यावर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे। किल्ल्यावर मुक्काम करायचा असेल तर या मंदिरामध्ये राहण्याची सोय होऊ शकते। मंगळाई देवीचे मंदिर। किल्ल्याच्या पूर्वेकडील टोकाला आपल्याला मंगळाई देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते। या किल्ल्यावर तुम्ही कधी गेलाच तर ही ठिकाणे नक्की बघा। किल्ल्यावर तुम्ही रेल्वे, बस किंवा स्वतःच्या गाडीने देखील जाऊ शकता। आजच्या व्हिडिओत एवढंच। अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मग भेटूया पुढील अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।